हॅलो एवरीवन, अच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोत्यांपासून बनवलेले खूप सुंदर असे बँगल्सचे डिझाईन्स. या सगळ्या जे बांगड्या आहेत किंवा तुम्ही याला कडी पण म्हणू शकता, तर या ज्या आहेत त्या सगळ्या मोत्यांपासून बनवलेल्या आहेत, मोत्यांनी डेकोरेट केलेल्या आहेत. तर मोत्यांचे दागिने घालायला खूप जणांना आवडतात कारण ते छानही दिसतात आणि भरपूर लोक अशी ट्रॅडिशनल वेअरवरती मोत्यांचे दागिने घालणे पसंत करतात. तर या व्हिडिओमध्ये मी बँगल्स आणि कडे दोन्हीचे डिझाईन्स टाकलेले आहेत. कडे जर तुम्ही म्हणालात तर तुम्हाला एकच पेअर घ्यावा लागतो आणि तोच आपण एक एक हातामध्ये घालू शकतो. तर हे खूप हेवी असे कडे असतात त्यामुळे एक घातलं तरी पुरेसा आहे. तर सगळ्या डिझायनर बँगल्स आणि कडे मी इथे दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर कोणाच्या लग्नात वगैरे जाणार असाल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मोत्यांचे दागिने जरूर घाला. एखादे खास ओकेजन असेल, घरामध्ये पूजा असेल किंवा जर ऑफिसमध्ये तुमचे काही प्रोग्राम्स असतील, अशा वेळेला तुम्ही एथनिक आउटफिटवरती अशा प्रकारचे दागिने नक्की वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे खडे पण बघायला मिळतील जे की कलरफुल असतात. तर रुबी किंवा एमराल्ड स्टोन अशा प्रकारचे जे कलरफुल स्टोन्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. शिवाय इथे तुम्हाला टेम्पल ज्वेलरी चे डिझाईन्स पण मिळतील जे की बांगड्यांमध्ये डेकोरेट केलेले असतात. जर तुम्ही सिल्क साडी वगैरे, बनारसी सिल्क साडी अशी घालणार असाल तर अशा प्रकारची अँटिक फिनिशवाली ज्वेलरी नक्की ट्राय करा. तर अँटिक फिनिशमध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन्स मिळून जातील. ते मटेरियल पण खूप छान दिसतं, मॅट फिनिश असतं. शिवाय जर तुम्हाला मोठे मोती आवडत असतील तर मोठे मोती ट्राय करू शकता किंवा जे लहान अगदी दाण्या एवढे असतात ते त्या मोत्यांचे बांगड्या पण तुम्ही ट्राय करू शकता. पर्ल्स विथ डायमंड्स एक चांगलं कॉम्बिनेशन आहे, तर ते पण तुम्ही नक्की ट्राय करा. आता जर का तुम्हाला प्युअर पर्ल्समध्ये दागिने पाहिजे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये डायमंडचा वापर करू नका. तर यामधली जर तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली असेल तर त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि तो तुमच्या ज्वेलर्सना दाखवून सिमिलर प्रकारचे बांगड्या किंवा कडे बनवून घेऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्हाला गोल्डची खूप आवड असेल तर गोल्ड विथ पर्ल्स हे कॉम्बिनेशन ठेवून पण तुम्ही बांगड्या किंवा कडे बनवून घेऊ शकता स्वतःसाठी. बांगड्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर अशा प्रकारे तुम्ही थिन लाईनवाली ज्या बांगड्या असतात त्या तुम्ही ट्राय करा. आणि कडे हवे असतील तर अशा प्रकारे हेवीमधले कडे वापरा ज्याने तुमच्या सौंदर्यात आणखीन भर पडेल. आणि याच्याबरोबर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता की सिल्वर आहे किंवा गोल्ड आहे. शिवाय ऑक्सिडाईज आहेत आणि आर्टिफिशियल मटेरियल पण आहे. आर्टिफिशियल मटेरियलमध्ये खूप सारी व्हरायटी असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही होलसेल मार्केटमध्ये जावा, तिथे तुम्हाला ज्वेलरीच्या शॉपमध्ये अशा प्रकारचे मोत्यांचे बँगल्स आणि कडे जरूर मिळतील. कलर्स पण खूप सारे आहेत, जर तुम्हाला कलरफुल आवडत असतील तर अशा प्रकारे तुम्ही कलर्समध्ये पण अशा पर्ल्स दागिने खरेदी करू शकता. आय होप तुम्हाला या सगळ्या डिझाईन्स आवडल्या असतील आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर इथे मी असेच व्हिडिओ टाकत असते तर त्याच्याने तुम्हाला हेल्प मिळेल. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.